आणि त्या दोन शत्रूंपैकी जर एकाला जिंकायचं असेल आणि एकाला हरायचं असेल तर काय करावं लागेल? कोण सांगतं या प्रश्नाचं उत्तर? जर समजा मैदानातल्या त्या दोनही लोकांपैकी एकाला जिंकायचं असेल आणि एकाला हरायचं असेल तर काय करावं लागेल? मैदान सोडून पळावं लागेल, त्या मैदानात थांबून लढावं लागेल. तसं जीवनाच्या खेळातलं हे मैदान आहे आणि याच्यामध्ये आपल्याला येणाऱ्या अनंत अडचणी हा आपला शत्रू आहे आणि त्या शत्रूवरती मात करायची असेल तर मैदानातच राहावं लागेल, म्हणजे जिवंत राहावं लागेल. आणि गेलोवरती तर कोण करणार? बऱ्याच लोकांच्या डोक्यात फार कंटाळा आला, वैतागलोय, त्या जीवनाचा ताण आलाय, गाडीचा हप्ता भरू, घराचा हप्ता भरू, शाळेची फीस भरू, किराणा भरू, काय यांचं दुखणं कुठलं करू, वैतागलाय, नको नको झालंय, आता मी जातेच. तुमच्या मागणी कोण आहे? खाली आपण गेलो तर सगळं होईल, खाली खाली मग राहणार नाही कुणी वाली, बरोबर आहे की नाही? मग त्याच्यासाठी काय पळून जाणं पर्याय नाही, त्याच्यासाठी मार्ग काढणं हा एकमेव पर्याय, त्याच्यासाठी आपले शस्त्र धारधार करणं एकमेव पर्याय. मग आपलं शस्त्र म्हणजे काय? तुमच्याजवळ एवढी मोठी संपत्ती आहे की त्या संपत्तीची तुम्हाला जाणीव नाही. इथं बसलेला प्रत्येक माणूस 100 करोडच्या वरच आहे की नाही? सांगा इथं बसलेला कोण 100 कोटीच्या खाली आहे मला सांगा बरं, हात वर करा. गरीब माणसाने हात वर करा फक्त, आणि गरिबीची व्याख्या संपतो, ज्याला लेकरू नाहीये, बरोबर आहे, लेकरू नाहीये किंवा पाल्य नाही. इथं आलेले प्रत्येकाजवळ पाल्य आहे, म्हणूनच पालक इथं आले. म्हणजे इथं बसलेला एक तरी 100 कोटीच्या खाली आहे का? अरे माणूस विचाराने श्रीमंत असला पाहिजे, पैशाने नाही. परिस्थिती बदलायची असेल तर विचार बदला, परिस्थिती आपोआप बदलते. आपण म्हणतो माझ्या नशिबी असा दोडा आला, माझं नशीबच फुटक. तुमचं नशीब फुटक नाही, तुमच्या नशिबात आलेला दोंडाही दोडा नाही. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावी तशी बुद्धी करते असं म्हटलेलं आहे. कारण जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाला देवानी बुद्धिमत्ता दिलेली, फक्त त्याचा वापर करायचा कसा आहे तुम्हाला ठरवायचंय. मग त्या त्याच्याजवळ असलेल्या सर्व गोष्टींचा वापर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या पाल्याला शिकवायचंय की त्याचा वापर करायचा कसा, बरोबर आहे की नाही? तुमच्यापैकी किती जण तुमच्या लेकरासोबत बसल्यानंतर त्याला हे विचारतं, बच्चा तुला मोठं झाल्यानंतर करायचं काय? कुणीच विचारत नाही. आलं की दे धापका, अरे तुला सांगितलं तर बाहेर जाऊ नको. आपण काय करतो, दे धक्का आला की तो उठला की पडायचं नावच नाही, बरोबर आहे की नाही? तू उठतच नाही, धक्का धक्का बरोबर का? पुन्हा पप्पा येईपर्यंत कोपऱ्यात बसतो, टीव्ही त्याला पाहिजे दाट देऊन इच्छा झाली असते, पण आपण आज पालक म्हणून काय करतो टीव्ही पाहणं चांगलं नाही. आणि आपणच जेवण झालं सास बी कमी बहुची कहाणी घरघरती, हा कोण कुठं काय करतंय, आई तिथं काय करते, बरोबर आहे की नाही? पण कुणी आप्पा कलेक्टर नावाची सिरियल दाखवते कलेक्टरला, कुणी आयपीएस आयएसच्या गोष्टी सांगते कलेक्टरांना, कुणी सृष्टी जयंत देशमुख कोण सध्या टॉपची भारतातली कलेक्टर तिची माहिती सांगते का? कुणी युट्यूब वरती जाऊन यशस्वी आयएस आयपीएस अधिकाऱ्यांचं भाषण त्या लेकरसोबत ऐकते का? जी आई हे करेल ती आई खरी राजमाता. आणि इथंच आपण पालक करून चुकतोय. कोणते वडील तुमच्यापैकी बसलेले तुमच्या लेकरासोबत बसून त्याला 100 रुपये देतात, म्हटलं बेटा जा एक किराणा लेके या और बाद में मुझे हिशोब दे, असं केलंय का कुणी? नाही केलं. आपण ठेवतो 100 तू घालवशील. इथंच चूक करताय. पालक म्हणजे काय? पालक म्हणजे एक प्लॅटफॉर्म असतो लेकरांना घडवणारा. जिथं चुकलं तरी चुकीला माफी असते, पण जेव्हा तो त्याच्या खऱ्या जीवनात जातो तिथं जर काही चूक झाली ना तर चुकीला माफी नसते. आणि हा प्लॅटफॉर्म आहे, इथं चुकला काय पडला काय नुकसान झालं काय त्याला माफ करणारे आपणच आहे. पण बाहेरचं जग वेगळं आहे. त्या बाहेरच्या जगात जर खऱ्या अर्थाने त्याला यशस्वी करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला त्याला आत्ता घडवावं लागेल. तुम्हाला खऱ्या राजमार्गाची जाऊन आज होण्याची वेळ आहे, तर तुमचा शुभ घडेल, नाही तर घडणार नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला जेव्हा ही गोष्ट लक्षात येईल की मला माझ्या मुलाला घडवायचंय, मला माझ्या मुलाला घडवायचंच नाही तर त्याला 100% यशस्वी करायचंय, त्या विचाराची निर्मिती ज्या क्षणाला डोक्यात होईल तिथून पुढे तुमचा मुलगा 50% यशस्वी झाला म्हणून समजा,
कारण यशस्वी होण्याची खरी पायमूळ या ठिकाणी आपल्या विचारांच्या बीजात रोवली जाते. आणि हेच तुम्हाला करायचंय. इथं बसलेल्या एकही माता भगिनीला किंवा इथं बसलेल्या एकही वडिलांना भावाला किंवा जे कोणी आलेले पालक आहेत त्यांना एकच प्रश्न आहे की कुणाला तरी असं वाटतं का की माझं लेखरूप अपयशी व्हावं. मला नाही वाटत, कुणाला वाटत. आणि जर तुम्हाला हे वाटत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला खरे आदर्श पालकत्वाच्या ज्या गोष्टी तुमच्या जवळ आहेत त्या पोटलीतून बाहेर काढा आणि त्याला इम्प्लिमेंट करा. इम्प्लिमेंट करा म्हणजे त्याला अनुकरणात आण. म्हणजे सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट लेकरांसोबत संवाद वाढवा. कारण कुणीतरी सांगितलंय यशाची खरी सुरुवात ही संवादापासून झालेली आहे. लहान मूल जेव्हा जन्माला येतं एक वर्षाचा असताना की कळतं का त्याला? पण तुम्ही आई म्हणून काय करता? अरे रे पिलू बोलते की नाही? त्या खुणा असतात, तो संवादाचा मार्ग असतो. आणि हाच संवाद तुमच्या लेकराला तुमच्याकडे ओढतो. मग ज्यावेळेस ते लेकरू 10-12 वेगवेगळे पाहुणे भेटायला येतात तेव्हा सगळ्यात पहिले कुणाकडे जाते? बरं आई जवळ असेल तर पहिलंच ऐकलं पडतं का? बाकीची लोकच आहे ना, त्यांच्याकडे काय जात नाही? कारण त्याला त्या आईने काय केलेलं असतं? बोलून बोलून लळा लावलेलं असतं. त्या आईने काय केलेलं असतं? म्हणजे तुमचं खरं पालकत्व कुठून सुरू झालेलं आहे? तिथून. आणि तीच आई आज त्याच्या साठी उभी पाहिजे. तर तो मुलगा एक IAS अधिकारी, एक IPS अधिकारी, एक चांगल्या उच्च पदस्थ अधिकारी होऊ शकतो. किंवा आपल्या देशाचं खरं भविष्य हे फक्त तुमच्याच हातात आहे. तुम्हीच ह्या देशाच्या तारणहार्ता ठरणार आहात. आणि जर तुम्हाला वाटत असेल की माझा भारत देश महान, तर तुम्हाला हे करायचंय. तुम्हाला शपथ तुमची स्वतःची. जर तुम्हाला तुमच्या देशावर प्रेम असेल तर तुम्हाला काय करायचंय? तुमच्या लेकरासाठी खरी राजमाता व्हायचंय. तुमच्या लेकरासाठी राजमाता जिजाऊंच्या पद्धतीने उक्तीने त्यांनी दिलेल्या विचाराने प्रेरित होऊन तुमच्या लेकराला तुम्हाला घडवायचंय. आणि जर ते तुम्ही केलं तरच तुम्ही खऱ्या अर्थाने खरे पालक, नाही तर स्वतःला पालक म्हणू नका. रागाला चालेल पण जर ते कडू आहे ते कडू लिंबाच्या झाडासारखे आता कडू लागेल पण दीर्घवेळी ते कामात पडेल. कारण लॉंग टर्म वरती जसं कडुलिंबाचं झाड सरांनी बोलताना खूप काही गोष्टी फार मोजक्या सांगितल्या. सर बोलता बोलता गुड टच बॅड टच बोलले होते. मला तर सांगतो ना सर, मी नोकरी लागल्यानंतर काळ पॉसची केस झाली होती आमच्या डिपार्टमेंटला, एक त्यानंतर व्हॉट इज गुड अँड बॅड. म्हणजे तुम्ही जशा कल्चरमध्ये राहत, तुम्हाला माहिती फॉरेन मध्ये आपण म्हणतो की हे प्रगत राष्ट्र आहे. मग त्याला प्रगत राष्ट्र का आणि भारताला प्रगतीशील का म्हटलेले? कारण भारत प्रगती करतोय, अजून प्रगत झालेला नाही. आणि ती राष्ट्र प्रगतीच्या परिसीमा ओलांडून गेलेली राष्ट्र आहे. मग अशा राष्ट्रांच्या बरोबरीने जर उभं राहायचं असेल तर खरा रोल कुणाचा आहे सर? त्या पालकांचा. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय? पालकांसोबत संवाद साधायचाय, विद्यार्थ्यांसोबत संवाद साधायचाय, शिक्षकांसोबत संवाद साधायचाय. सरांनी बोलता बोलता मला एक हिंट दिली की आर्थिक नियोजन. लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा पालक असल्याचं पालक होण्याचं नियोजन करायचं. खरा पालक कसा असावा? तर खरा पालकांनी जागरूक असावं. खरा पालक कसा असावा? तर खरा पालक जागरूक असावा. जो पालक जागरूक असेल तोच पालक आपल्या पाल्याला घडवू शकेल. जो पालक आपल्या पाल्याला घडवू शकेल तोच पालक उद्याच्या भविष्याचा काय असणार आहे? तर उद्याच्या भविष्याचा तो खऱ्या अर्थाने पायाभरण करता असणार आहे. मग ह्या पायाभरण करता पालकाला डावलून चालेल का? मला सांगा, राष्ट्रपतीचं स्थान सर्वांना माहिती आहे. आपल्या देशातला प्रथम व्यक्ती कोण? राष्ट्रपती. पंतप्रधानांना सगळे जण ओळखता. कोण आहे आपल्या देशाचे पंतप्रधान? ऐकून येईल पंतप्रधान कोण आहे? राष्ट्रपती कोण आहेत? आता द्रौपदी, महाभारतातलं प्रसिद्ध कॅरेक्टर, बरोबर आहे की? बघा एक गोष्ट समजून घ्या, ती नावं कशी आपल्या तोंडावर पटकन येतात? तसं पहिलं नाव एक आदर्श पालक म्हणून तुमचं आलं पाहिजे. पण ते केव्हा येईल? तुम्हाला त्यासाठी सूर्यासारखं जळावं लागेल, तेव्हा जगाला तुमची चमक दिसेल. आणि जर जगाला तुमची खऱ्या अर्थाने चमक दाखवायची असेल, तुम्हाला वाटत असेल की तुमच्या पाल्याने तो यशस्वी झाल्यानंतर त्याच्या सत्कार समारंभात इथंच या कैलासवासी इंद्रबाई धर्माधिकारी सभागृहात म्हणावं,
की माझ्या यशाची खरी शिल्पकार माझी आई आणि माझी गुरु आहे, तर त्यासाठी तुम्हाला आतापासून मेहनत घ्यावी लागेल. यश असं सहजपणे मिळत नसतं. तुम्हाला वाटत असेल की 12-17 एकाला इंजिनियर करू, एकाला डॉक्टर करू, नंतर मस्त बसू करू, असं होणार नाही मॅडम. त्यासाठी झटावं लागेल, त्यासाठी आज मेहनत करावी लागेल. स्पर्धेचं युग आहे. स्पर्धेचं युग असतानाच यामध्ये कलियुगामुळे काय होत आहे, जास्त वाढत्या पोल्युशनमुळे माणसाचं जीवनमान कमी होत आहे. म्हणजे जी गोष्ट पूर्वी तुम्ही 100 वर्ष लोक जगत होते असं ऐकत होते, आता 70 वर्षावर आलंय. काही दिवसांनी ते 50 वर येईल. मग जर तुम्हाला 50 पर्यंत जगायचंय, 70 पर्यंत जगायचंय, तर त्यासाठी तुम्हाला यांची डेव्हलपमेंट फास्ट करावी लागेल. आणि त्यासाठी तुम्हाला होईल करेल जर असं झालं तर अशी स्वप्न पाहून चालणार नाही. स्वप्न तीच घरी होतात जी माणूस उघड्या डोळ्यांनी पाहतो, रात्री झोपल्यानंतर पडतं, ते स्वप्न काही कामाचं नाही. डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी त्या गोष्टीला प्रकर्षाने मेन्शन केलेलं आहे की स्वप्न तीच घरी होतात जी माणूस उघड्या डोळ्यांनी पाहतो, ना की झोपल्यानंतर. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा बाल्य एका चांगल्या पदावरती जावा, एक उच्च पदस्थ अधिकारी व्हावा, तो एक चांगला डॉक्टर व्हावा, तो एक चांगला इंजिनियर व्हावा, किंवा त्यांनी माझ्या देशाचं नाव मोठं करावं, तुम्ही म्हणता सर तुम्ही 4 नाव पुन्हा घेत आहे, मी म्हणेल तो आर्मीतही जावा, मी म्हणेल तो नेव्हीतही जावा, मी म्हणेल तो देशाच्या प्रत्येक त्या डिपार्टमेंटमध्ये उच्च पद